नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त मऊ लुसलुशीत खमंग आणि अतिशय चविष्ट अशी ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी करणार आहोत. ही उकडपिंडी खायला मस्त चविष्ट आणि खमंग लागते, शिवाय खूपच पौष्टिक आणि पचायला हलकी आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आपण रेग्युलर भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथे घेतलं आहे. आता ज्वारीचं पीठ सपक असते, त्यामुळे त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे बेसन घालूया, म्हणजे आपल्या उकडपिंडीला मस्त अशी चव येईल. आता एकदम स्लो गॅसवर हे पीठ आपल्याला याचा मस्त खमंग वास येईपर्यंत व याचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. याला सतत अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. तर बघा, एकदम स्लो गॅसवर 8 ते 10 मिनिटे हे पीठ मी इथे भाजून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू शकता पिठाचा हलकासा रंग बदललेला आहे आणि याचा मस्त खमंग असा वाससुद्धा येत आहे. तर आता हे पीठ काढून घेऊया. उकडपिंडी करण्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे. जिरे आणि मोहरी व्यवस्थित तळतळली की थोडेसे शेंगदाणे. आता हे शेंगदाणे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहेत या तेलामध्ये. शेंगदाणे व्यवस्थित तळून झाले की आता याच्यामध्ये मी घालणार आहे कांदा. कांदा भरपूर घालायचा आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे मी अशा पद्धतीने लांबसर कापून घेतले. 2 हिरवी मिरची. आता याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा खूप जास्त लालसर नाही करायचा, फक्त कांद्याचा कच्चेपणा दूर होईल असा आपण हा कांदा परतून घेणार आहोत. कांदा लवकर परतला जावा त्यासाठी याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आहे. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो. तर बघा, आता आपला कांदासुद्धा व्यवस्थित परतून झाला आहे. यापेक्षा जास्त डार्क हा कांदा नाही करायचा. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जे फुटण्याची डाळ असते ना, ते डाळवं. थोडंसं डाळवं याच्यामध्ये घातलं आहे. डाळवं उकडपिंडीमध्ये खूप मस्त लागते. आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घातला आहे. 1 चिमूटभर हिंग. आता हा टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ही जी रेसिपी आहे ना उकडपिंडीची, चवीला अतिशय चविष्ट आणि खमंग अशी लागते. तर बघा, आपला टोमॅटोसुद्धा खूप मस्त मऊसर असा झालेला आहे. तर आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. बघा, आपण जी उकडपिंडी करत आहोत 1 वाटी पिठाची, ती 3 व्यक्तीसाठी पोटभर असा नाश्ता आहे. त्यासाठी यामध्ये मी 2 हिरवी मिरची व 1 चमचा लाल तिखट घातला आहे. तिखट किंवा हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हळद, लाल तिखट व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ आहे ते घालणार आहोत. आणि आता फोडणीमध्ये हे ज्वारीचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ फक्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे पीठ आपण आधीच मस्त खमंग असं भाजून घेतल्यामुळे आता जास्त वेळ परतण्याची गरज नाही. तर बघा, पीठ याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता या उकडपिंडीमध्ये आपण टाकणार आहोत पाणी. तर पाणी टाकताना लक्षात ठेवा, याच्यामध्ये पाणी गरम करूनच टाकायचं आहे. आणि पाणी एकदम जास्त न टाकता थोडं थोडं करून पाणी उकडपिंडीमध्ये टाकायचं आहे. पाणी जर एकदम जास्त टाकलं तर उकडपिंडी चिकट होऊ शकते. बघा, आपण ज्या वाटीने पीठ घेतलं आहे ना त्याच 1 वाटीभर पाणी आपल्याला या उकडपिंडीसाठी लागणार आहे. किंवा ज्या कुठल्या भांड्याने आपण पीठ मोजून घेऊ त्याच भांड्याने तेवढंच पाणी आपल्याला लागणार आहे. 1 भांडं पिठासाठी 1 भांडं पाणी. आता पाणी याच्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. उकडपिंडी व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ, 1/2 चमचा साखर आणि 1/2 लिंबाचा रस. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही उकडपिंडीमध्ये दही किंवा ताकसुद्धा टाकू शकता. आता पुन्हा एकदा मीठ, साखर आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली उकडपिंडी खूपच मस्त झाली आहे. अजिबातही चिकट वगैरे काहीही झालेली नाही. मस्त मऊ अशी उकडपिंडी झालेली आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवून मीडियम ते स्लो गॅसवर 5 मिनिटे या उकडपिंडीला वाफ काढून घेऊया. तर बघा, मीडियम ते स्लो गॅसवर पुन्हा 5 मिनिटे या उकडपिंडीला मी वाफ काढून घेतली आहे. आणि मस्त मऊ लुसलुशीत अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी इथे तयार आहे. उकडपिंडीला वाफ काढून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे.
आणि यावरून बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. जे मधुमेहाचे पेशंट आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी अत्यंत लाभदायक आहे. आणि रोज रोज आपल्यालासुद्धा पोहे किंवा रव्याचा उपमा खाऊन कंटाळा येतो तर एखाद्या वेळेस ही ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता ही गरमागरम उकडपिंडी आपण सर्व्ह करून घेऊया. बघा, गरमागरम उकडपिंडी खायला खूपच मस्त लागते. गरमागरम उकडपिंडी सोबत तोंडी लावण्यासाठी कांदा आणि वरून लिंबू, वाह क्या बात आहे. तर तुम्हीसुद्धा ही ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.